तुम्हाला बरोबर वाटतं का काय? मला वाटतं हे मला वाटतं तुम्हालाच प्रश्न विचारायचा, कारण की तुम्हीच लोक जे आहे ते सकाळी उठून त्या ठिकाणी जातात आणि त्या ठिकाणी ज्या काय गोष्टी घडतात आणि त्याच लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम जे आहे ते आपल्या प्रसारमाध्यमाने त्या ठिकाणी होत आहे. मला वाटतं प्रत्येकाने विचार करण्याचा विचार केला पाहिजे की जो सुसंस्कृत महाराष्ट्र आहे याच्या महाराष्ट्राला एक वेगळी वेगळा इतिहास आहे, वेगळी संस्कृती आहे, जिथे विरोधक देखील एकमेकांचं नाव घेत असताना आदराने घेत असतात. आज त्या सगळ्या पातळ्या ज्या आहेत त्या मला वाटतं सोडून देऊन जे आहे हे सकाळपासून ज्या शिवाशब्द आहेत त्या देण्यासाठी चालू करतात विरोधक ते रात्री झोपेपर्यंत. आणि मला वाटतं एक दूषित वातावरण करण्याचं काम महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या, कारण की आज जे आहे एक महाराष्ट्राला सुसंस्कृत राज्य जे आहे ते आपण पाहतो. आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी करत असताना बाकीचे राज्य आपल्याकडे कशाप्रकारे बघतायत, युवक आपल्याकडे कशाप्रकारे बघतायत, राजकारण्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा होतो आहे हेही विचार करण्याचा मला वाटतं प्रत्येकाने विचार त्याचा केला पाहिजे. आणि सत्ता येते सत्ता जाते ह्याच्या अगोदर देखील भरपूर सत्ता आल्या, सत्ता उलथवल्या गेल्या, परत सत्तेत आले लोक, पण गेलं सरकार जेव्हापासून म्हणजे गेल्या 10 महिन्यापासून शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने उलथून लावलेलं आहे तेव्हापासून जे आहे हे पातळी सोडून जे आहे हीन दर्जाचं राजकारण जे आहे ते या ठिकाणी केलं जात आहे. मला वाटतं मला लोकांना विचारायचं, लोकांना सांगायचं आहे की आपण प्रत्येकाने याच्यामध्ये व्यक्त झालं पाहिजे की कशा प्रकारे जे आहे या सगळ्या गोष्टी या ठिकाणी चालल्या आहेत, कारण की कामाचं उत्तर जे आहे ते कामाने दिलं पाहिजे, शिवाय शाप किंवा थुंकून या सगळ्या गोष्टी होणार नाही. तर त्याच्यामध्ये जे आहे काम आपल्याकडे असेल तर कामाचं उत्तर कामाने द्या. शिंदेसाहेब नेहमी म्हणतात की मला तुम्ही किती पण शिवाशाप द्या, किती पण माझ्यावरती टीका करा, पण त्या ठिकाणी जे माझं उत्तर जे असेल हे कामातून असेल. म्हणून आम्ही पातळी जी आहे ती कधीच सोडलेली आणि सोडणार देखील नाही. हे महाराष्ट्राची जनता जी आहे ही बघते या सगळ्या गोष्टी कशाप्रकारे होत आहेत, कशाप्रकारे जे आहे ते सत्ता गेल्यानंतर वेड लागणं आपण ज्यांना म्हणतो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत आहेत. महाराष्ट्राची संस्कृती अशी कधीच नव्हती जी आज जी आहे या ठिकाणी बिघडवण्याचं काम काही लोकं जी आहेत या ठिकाणी करतात.